हरिओम श्रीराम अंबद। मी रागिनी विरा ढेवले, देवकर पानन उपासना केंद्र, कोल्हापूर। मी 2000 पासून बापूंनी आपल्या परिवारात मला सामावून घेतलं आहे, आणि तेव्हापासून अनेक असे अनुभव यायला लागले। दररोज म्हणजे बाहेर नोकरी करताना किंवा घरात असे पदोपदी अनुभव येतात, त्यातील एक अनुभव सांगते मी। 2018 म्हणजे आजराला माझी बदली झाली, आणि तिथून मी जाऊन येऊन करत होते। मग एक दिवस मी असं शुक्रवारच्या दिवशी जरा लवकर ऑफिसमधून निघाले, आणि 4-4:30 दरम्यान साडेचारच्या बसने निघाले, तवंदी घाटात आले। तवंदी घाटात आल्यानंतर तिथं गॅसचा टँकर लीक झालेला, त्याच्यामुळे सगळा रस्ता ब्लॉक झालेला, आणि आमची एसटी तर बरोबर मधोमध आली। म्हणजे 6 वाजले असेल, तोपर्यंत सगळी गर्दी इकडचे तिकडचे सगळं झालं, आणि जसं अंधार पडू लागला तसं सगळं एकदम शांत झालं, भयात, आणि एकदम म्हणजे काय सुचत नव्हतं। मग आता बस सुरू होईल, नंतर बस सुरू होईल, ते काही चिन्ह दिसेना। त्याच्यानंतर तवंदी हे कर्नाटकात येते, त्याच्यामुळे तिथले पोलीस आल्यानंतर तो पंचनामा होणार, ते सगळं असं थांबूनच राहिलं। मग मी उपासना म्हटली, सगळं झालं, 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले आणि 11 वाजले। मग आता मी 11 वाजले आणि बापूंना मी हात जोडले, बापू आता तुम्हीच काहीतरी हालचाल करा, आत्ता जर तुम्ही काहीतरी केलं तर 12:30 तरी मी घरी पोहोचेल, असं म्हणून मी आपलं बापूंचं नामस्मरण करायला लागले। तेवढ्यात मला एक आवाज आला की चला चला पुढे पुढे। म्हणजे काय झालेलं की समोरची लेन होती ती पूर्ण बंद झालेली, येणाऱ्या गाड्या सगळ्या थांबलेल्या होत्या, आणि लोक काय करत होते की सगळं डिवायडर म्हणजे जरासं खोदून तिकडनं छोटा 4-व्हीलर काढत होत्या। आणि चला चला असं म्हणताना मी खाली बघितलं तर आमच्याच ऑफिसचे एक विस्तार अधिकारी होते। मी त्यांना आवाज दिला, अहो खोत साहेब, तर म्हणाले मॅडम तुम्ही आहे गाडीत, या खाली आपली गाडी, नुल्ले ग्रामसेवकांची गाडी आहे। म्हटलं ठीक आहे, म्हणून मी खाली उतरले आणि त्यांच्या गाडीत बसले। तर त्यांच्या गाडीत एक क्लार्क मॅडम होत्या तहसील ऑफिसच्या, आणि आमच्या ऑफिसचे 2 विस्तार अधिकारी, एक कृषीचे आणि एक ग्रामीणचे, आणि ते ग्रामसेवक होते। मग त्यांनी पुन्हा ती गाडी पाठीमागे नेत संकेश्वर मार्गे तवंदी गावातून ती बाहेर पुन्हा घाटात आणली, म्हणजे रोडवर आणली, आणि निप्पाणीच्या स्टँडवर आम्हाला सोडलं। निप्पाणीच्या स्टँडवर सोडल्यानंतर पुन्हा तिथे घ्यायला ते क्लार्क मॅडमचे मिस्टर आले, ते कागलला राहत होते। मग तिथून आल्यानंतर आम्ही कोगनोळी फाट्यावर आलो, कोगनोळी फाट्यावरून तरी कोल्हापूर गाडी मिळेल म्हणून। तर कोगनोळी फाट्यावर आल्यानंतर बघितलं तर तिथं कुठल्याही एसटी थांबायला तयार नाही, आता काय करायचं। मग ते माझ्याबरोबर एक कोल्हापूरचे देशमुख म्हणून होते विस्तार अधिकारी, मग असं 4-5 गाड्या निघून गेल्या। मग शेवटी त्या मॅडमचे मिस्टर म्हणाले, मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, चला आम्ही तुम्हाला कोल्हापूरला सोडतो, आणि त्यांनी आम्हाला कोल्हापूरला त्या देशमुख सरांनी मला सोडलं। कोल्हापूरला आल्यानंतर 12 वाजलेले आणि तिथं पण सगळं शांत झालेलं। मग मी माझ्या मुलग्याला फोन केलेला की ये म्हणून, मग ते देशमुख साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही गेला तरी चालेल, आता येईल माझा मुलगा। तर म्हणाल्या असं कसं मॅडम, मी तुम्हाला एकटं कसं सोडू, मुलगा आला की मी जातो। आणि ते मला म्हणाले देशमुख साहेब, मॅडम मी कधीही शुक्रवारी ऑफिसमध्ये आजऱ्याच्या आलो नाही, आज पहिल्यांदा आलो, ह्याच्यापूर्वी मी नेहमी शुक्रवारच्या दिवशी हेड ऑफिस कोल्हापूरलाच असतो, आणि आज मला काय बुद्धी झाली आणि मी इथं आलो। तर मी मनातल्या मनात अंबदने बापुराय म्हटलं, बापुराय तू ही माझ्यासाठी सगळी सोय केली, आणि नाच संवित, आणि किती अडचणीत आपलं बाळ असेल तरी बापू उभा राहतो, आणि तुनं कसं मला बरोबर घरी मी 12:30 सुखरूप आणून सोडलं एवढ्या ह्याच्यातून, तर हा माझ्यासाठी मोठा अनुभव होता। आणि एक दुसरा अनुभव माझा काय आहे की मी 18 रिटायर झाले, माझं सगळं म्हणजे पेन्शन आणि काय देयक होतं ते सगळं निधी मला 6व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळाला, आणि 19 डिसेंबर पुन्हा मला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सगळं मिळण्यासाठी माझं सर्व्हिस बुक पुन्हा आजऱ्याच्या ऑफिसला गेलं, आणि तिथून त्यांनी सगळं तयार करून 19 मार्चला इथं जिल्हा परिषद कोल्हापूरला आणून दिलं। आणि त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला, मग ते सगळं कुणाचा कुणाशी संबंधच नाही, आणि नंतर मे महिना उघडला तसं ऑफिसेस वगैरे जरा जरा सुरू झाले, आणि मग एक दिवस मी मिस्टरांना म्हटलं की आपलं काही समजलंच नाही, म्हणून मी आजऱ्याच्या क्लार्कला फोन केला, तर ते म्हणाले मॅडम मी 19 मार्चला तुमचं सर्व्हिस बुक ऑफिसला पाठवलं। मग पुन्हा ऑफिसमध्ये मिस्टर गेले तर तिथं त्यांना मिळालंच नाही, ते म्हणाले आमच्याकडे आलेलंच नाही,
आणि ज्या क्लार्क मॅडम आहे जे म्हणजे टपाल घेतात त्या उद्या येणार आहे. मग मी दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं गेलो. मग त्या मॅडमने सगळे टपाल दाखवले सगळं, म्हणजे 19 तारखेला आजऱ्याकडून टपाल आलं होतं पण माझं सर्व्हिस बुक नव्हतं, बाकी सगळंच त्याच्यात होतं. आता म्हटलं आणि मग त्या म्हणाल्या कुठेतरी गेलं असणार, सगळं ऑफिस पण 1-1.5 महिना बंदच होतं म्हणून सगळे कपाट वगैरे त्या लोकांनी शोधले, मी शोधलं, 2 तास गेले काही नाही. मग मी हताश होऊन घरी आले आणि बसले. तर माझा मुलगा म्हणाला आई काय झालं, तर म्हटलं आता काही नाही, आता काय असेल तर सगळं बापूंची प्रक्रिया, म्हटलं आपल्या हातात आता काही नाही. आणि मी असं बापूंकडे हात करून दाखवलं आणि मग मी पण जरा असं असू दे बापू काय करेल ते आता बापूंवर सगळा विश्वास आता काही नाही म्हटलं. आणि 15 दिवसांनी माझ्या मनात एक विचार आला. मी बापूंना म्हटलं बापू मला माहिती आहे तू सगळं हे 108% करणार, कुठेही जाणार नाही, पण म्हटलं माझ्या मनात जरासं मला रुखरूप वाटते, कुठं असेल तिथं सर्व्हिस बुक मला कळलं म्हणजे सुखरूप आहे तर मलाही बरं वाटेल. तर आणि असं म्हणून मी झोपले. आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता मला बरोबर आजऱ्याच्या क्लार्कचा फोन आला की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, इथल्या कपाटात तुमचं सर्व्हिस बुक मिळालेलं आहे आणि तुमचं काय असेल तर सगळे मी बिलं करून देतो. आणि बापुराया आंबत नाही एवढं, म्हणजे माझं सर्व्हिस बुक गेल्यानंतर माझा एवढा मोठा प्रॉब्लेम होता, एवढा पैशाचा लॉस होता, पण ते बापूने काही न करता मला एक सगळं मिळवून दिलं. आंबत नाही बापुराय. एक तिसरा एक छोटासा अनुभव सांगते. माझी भाची आहे स्टाफ नर्स आहे तर भारती विद्यापीठला, आणि ती माझ्याकडे शिकायला होती आणि काय असेल तर मला सांगते. तिचा पाय दुखत होता, ती तिथं नोकरी करत होती, आहे बरं म्हणाले. आणि एक दिवस तिचा फोन आला की अक्का माझा पाय दुखत होता आणि एक्सरे झाले, त्याच्यानंतर सोनोग्राफी झालं, MMR झालं आणि त्याच्यात सांगितलं की थोडंसं काहीतरी पांढरट असा डाग दिसते आणि माझी उद्या बायोप्सी आहे. तोपर्यंत तिनं काहीच सांगितलं नाही, पण तिच्या स्टाफने सांगितलं की तुझं एवढं दुखणं आहे तर तू घरात कुणाला तरी मोठ्या माणसांना कल्पना दे. मग ठीक आहे म्हटलं, तू काही काळजी करू नको, उपासना म्हणायची मग पंचमुखी हनुमत कवच तिला म्हणायला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी जाणार तर म्हटलं उदी आहे काय, तर आहे म्हणाली ती, उदी लावून जातो म्हणाली. आणि बापूंना मी प्रार्थना केली, बापू म्हटलं तिथं मुलगी एकटी राहते आणि माझं माहेर अमरावती जिल्ह्यात, ते आई वडील पण तिचे शिकलेले नाही, आणि म्हटलं काय असेल तर म्हटलं तू बघ आणि काय असेल तर किरकोळ ह्याच्यावर तिचं होऊ दे की 8-15-20 दिवस ट्रीटमेंट घेतला आणि बरं होऊ दे, असं काय ते तुम्ही म्हटलं करा. आणि मी सकाळी उठले, म्हणजे माझं सगळं आवरलं लवकर आणि उपासनेचं पुस्तक घेतलं आणि म्हटलं बापू तुम्ही सांगाल ती उपासना मी म्हणते. आणि त्याप्रमाणे दत्तमाला मंत्र आलं आणि मी ते 11 वेळा म्हटलं आणि त्याच्यानंतर तिचं बायोप्सी झाले, त्याच्यानंतर तिचे रिपोर्ट आले आणि तिला फक्त 15 दिवस एक नॉमिनल अँटीबायोटिक दिलं आणि पेन किलर दिलं, त्याच्यावर ती पूर्ण बरी झाली. हे सगळं नाथ संवेद माझ्या बापूंनी घडवून आणलं. अंबज्ञ बापूराय नाथ संवेद.